नमस्कार स्वातीज किचनमध्ये आज आपण मसाला भेंडी बनवूयात फ्राय भेंडी एकदम झटपट कांदा लसूण मसाल्यापासून बनवलेली आहे खूप सोपी आहे आणि खायला खूप चवदार अशी लागते तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया या ठिकाणी कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की ह्यात अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरं घालायचे दोन्हीही फुलू द्यायचे त्यानंतर ह्यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपण भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे भेंडी धुतल्यानंतर चांगली कोरडी करून घ्यायची आणि नंतरच चिरून घ्यायची म्हणजे मग अजिबात चिकट होत नाही भेंडी जर ओलसर राहिली तर चिकट होते त्यामुळे अजिबात ओलसर ठेवायची नाही कांदा थोडासा सुरुवातीला परतून घेतला की ह्यात एक टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे आणि चांगला परतवून घ्यायचा आहे ही भेंडीची भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता झटपट आणि त्याचबरोबर एखाद्या डिशमध्ये बनवू शकता किंवा मग सुक्की भाजी बनवूनसुद्धा तुम्ही बनवू शकता अगदी लहान मुलांनासुद्धा ही भेंडी खूप आवडेल ह्यात एक चमचा ठेचलेला लसूण घातलेला आहे लसूण थोडासा जाडसर ठेचून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे पावचमचा आणि आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी एक दीड चमचा कांदा लसून मसाला घातलेला आहे थोडीशी भेंडी तिखट बनवायची आपल्याला आणि अर्धा चमचा फक्त गरम मसाला घातलेला आहे लो गॅसवरती मसाले चांगले परतवून घ्यायचे त्यानंतर ह्यात चिरलेली भेंडी घालायची आहे भेंडी घेताना शक्यतो कोवळी असेल तर घ्या म्हणजे मग लवकर शिजते आणि खायला पण खूप छान लागते भेंडी जर निबर असेल तर शिजायला वेळ लागतो आता भेंडी ह्यात छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून घेतल्यानंतर ह्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे इथे मी लिंबू वगैरे वापरणार नाही आहे बरेच जण भेंडीमध्ये लिंबू पिळतात किंवा मग चिंचसुद्धा घालतात तर आपण दोन्हीही घालणार नाही आहे फक्त लो गॅसवरती भेंडी चांगली दोन तीन मिनटं परतवून घ्यायची आहे भेंडी चांगली परतल्यानंतर यावर मीठ घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि आपण वाफेवरती भेंडी शिजवणार आहे गॅस लो ठेवून झाकण ठेवायचं म्हणजे मग ही वाफेवरती छान होते अजिबात चिकट वगैरे होत नाही सुरुवातीला चांगली परतवून घेतल्यानंतर झाकण ठेवायचे दोन तीन मिनिट आपण झाकून ठेवली आता पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची हलकीशी चिकटपणा वाटतो ह्यात कारण ही भेंडी खूप कोवळी आहे पण जसजशी भेंडी शिजत येते तस तसं ह्यातला चिकटपणा पूर्णपणे कमी होतो भेंडी वाफेवरती आपण चार ते पाच मिनटं पूर्णपणे शिजवून घेतली आता ह्या दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतले जाडसर शेंगदाण्याचं कूड घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं वाफेवरती भेंडी शिजू द्यायची एकदम मस्त झटपट भेंडी तयार झाली खायला खूप छान लागते बनवायला खूप सोपी आहे तर ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा पहिल्यांदाच चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद